लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बीजेपी विधायक मंदाताई मात्रे को सानपाड़ा प्रभाग क्षेत्र के तमाम महिलाओं ने जन्मदिन की शुभेच्छा दी। इस अवसर पर युवा नेता पांडुरंग आमले द्वारा केमिस्ट भवन में आयोजित एक कार्यक्रम में मंदाताई मात्रे को सैकड़ों महिलाओं और कार्यकर्ताओं द्वारा शुभकामनाओं के फूल बरसाए गए। कार्यक्रम में युवा मोर्चा जिला अध्यक्ष दत्ता गंगाले, जगन्नाथ जगताप और राजेश राय समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। देखिए झलकियां। सानपाड़ा के केमिस्ट भवन में आज सैकड़ों महिलाओं ने अपने चहेती बीजेपी विधायक मंदाताई मात्रे को जन्मदिन की शुभेच्छा दी। इस अवसर पर तमाम कार्यकर्ताओं ने मंदाताई मात्रे को पुष्पगुच्छ देकर शुभकामनाओं के फूल बरसाए। कार्यक्रम का आयोजन प्रभाग क्षेत्र के युवा समाज सेवी पांडुरंग आमले द्वारा किया गया था, जहां युवा मोर्चा के नवीनबाई जिलाध्यक्ष दत्ता घंगाले और बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, उत्तर भारतीय मोर्चा के जिलाध्यक्ष राजेश राय समेत कई पदाधिकारी मौजूद थे। यहां केक काटकर मंदाताई मात्रे ने जन्मदिन सेलिब्रेट किया। कार्यक्रम में विधायक मंदाताई मात्रे ने राजनैतिक प्रवास, घरेलू जीवन और अपने संघर्षों की कहानी सुनाकर कईयों को भावुक कर दिया। इस अवसर पर युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। अपने कार्यसम्राट रणरागिणी आमदार मंदाताई मात्रे आणि आमच्या त्या आधारस्तंभ सुद्धा आहेत आणि त्यांचा विशेष करून महिला वर्गाकडे जास्त कल आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही साई भक्त महिला फाउंडेशन व बचत गटांची स्थापना केली आणि आज या सर्व महिलांच्या मनातली इच्छा होती की ताईंचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा त्यांना साजरा करायचा होता आणि त्यांच्या इच्छेखातर आम्ही आज हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि सकाळपासून विविध शिबिरं आम्ही इथं आयोजित केली होती, ज्यामध्ये महिलांचं पूर्ण हेल्थ चेकअपचं शिबिर आम्ही केलं होतं। त्याचप्रमाणे आज सकाळपासून ब्लड डोनेशनचा आम्ही कॅम्प चालू केला होता, ज्यामध्ये उत्स्फूर्त असा महिलांनी प्रतिसाद केला होता आणि महिलांनी दाखवून दिलं की त्यांच्या ताईवरती किती प्रेम आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ब्लड डोनेशन केल्यानंतरसुद्धा 6:30 आत्तापर्यंत 10 अक्षरशः कुठलीही तमा न बाळगता ताईंच्या प्रेमापोटी आज त्या ह्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमातसुद्धा उपस्थित आहे आणि खरोखरच आज मला समाधान वाटतं आहे की ताईंच्या मार्गदर्शनानुसार मी महिलांकडे विशेष असं लक्ष दिलं आणि त्याचंच आज कुठेतरी हे फळ मला भेटतं आहे की महिलांचं मला माझ्या पाठीमागे उभे आहेत आणि मला खात्री आहे की यांची साथ मला शेवटपर्यंत लाभेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। We'll be right back.